मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या सभांच्या माध्यमातून सध्या मोदी शाहांवर जोरदार टीका करतायत. शिवाय भाजपला मतदान करू नका असं आव्हानही त्यांच्याकडून केलं जात आहे. पुण्यातही मनसे महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठुमरे या वेगळ्या स्टाईलने भाजपला मतदान करू नका असा प्रचार करतायत. तेही मनसे स्टाईलने. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांना होणारी गर्दी आणि अभ्यासपूर्ण भाषण याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ही निवडणूक न लढवता महाराष्ट्रभर प्रचार करणं हे आज जे देशावरती जे संकट आलेलं आहे दोघांचं, नरेंद्र मोदी आणि अमित शाह या दोन माणसांचं या देशावरती जे आलेलं संकट आहे हे दूर होण्यासाठी म्हणून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे राज ठाकरे प्रयत्न करणार. त्याचा जर फायदा काँग्रेसला आणि एनसीपीला झाला तर झाला, आणि महाराष्ट्रामध्ये फायदा व्हायचा असेल तर तो त्यांनाच होईल. अशी चर्चा पुण्यातही मनसेची सुरू आहे. प्रेक्षकांनो त्याला कारणही तसंच आहे. त्याचं झालं असं की मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठुमरे या चक्क रिक्षा चालवत भाजपला मतदान करू नका असं आव्हान नागरिकांना करतायत. पाहूया त्याची थोडीशी झलक. दादा आमची विनंती आहे आपल्याला भाजपला मतदान करू नका. लोकसभेच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली आहे. प्रत्येक पक्ष असेल उमेदवार असेल आपापल्या परीने पक्षाचा प्रचार करतायत. मात्र मनसे एक वेगळ्या स्टाईलने प्रचार करतायत. आता आपल्यासोबत मनसेच्या महिला शहराध्यक्ष रुपाली पाटील ठोंबरे आहेत. ताई तू वेगळ्या स्टाईलने प्रचार करतेस, मनसेचा ॲक्च्युली उमेदवार सुद्धा नाही आहे, पण तू हा प्रचार कोणाच्या साईडने करतेस? आम्हाला भाजप नको आहे आणि मनसेचा उमेदवार नाही हे मागच्याच लोकसभेमध्ये माननीय राजसाहेबांनी राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. पुण्यात प्रचंड ऊन आहे पण आम्हाला जगायचं आहे आणि आम्हाला भाजप नको आहे, कारण का भाजपाने दिलेल्या भूलथाप्यावर अक्षरशः नागरिक वैतागलेले आहेत. म्हणून फक्त आठवण देण्यासाठी, म्हणून पुणेकरांना साथ घालण्यासाठी, निवेदन देण्यासाठी आम्ही मनसे परिवारासोबत आज सगळ्यांना आव्हान करतोय की आपल्याला जगायचं असेल तर कृपया तुम्ही भाजपला मतदान करू नका. म्हणून रिक्षा निवडलेली आहे. रिक्षा हा पुण्याचा अविभाज्य घटक आहे वाहतुकीचा, आणि त्यातनं लोकांना अपील करता येतं, लोकांना दिसतं, सांगितलेलं कळतं आणि एकत्रितपणे त्याचा प्रचाराचा जास्त अनुभव पण घेता येतो आणि आनंद पण घेता येतो. ताई तू विथ फॅमिली हा प्रचार करतेस, कुटुंबासोबत प्रचार करण्यामागचा नेमका हेतू काय? एकटं बाहेर जात असताना लक्षात घ्या मी एकटी बाहेर पडत असते, तेव्हा लोक म्हणतात की यांच्या कुटुंबाचं यांच्यासोबत आहे का नाही, आणि मोदी तर म्हणतात झोली लेके निकला हूँ. कुटुंब फार महत्त्वाचं असते, कुटुंबाचा पाठिंबा महत्त्वाचा असतो. हा आहे कुटुंबाचा पाठिंबा. प्रचाराला चला म्हणल्यानंतर हे बरोबर येतात आणि माझ्यासोबत भाजपला मतदान करू नका म्हणून सगळीकडे तेही निवेदन करतात. हा खूप मोठा आनंदाचा अनुभव पण आहे आणि खूप मोठा पाठिंबा पण हवा असतो. बरं, रिक्षाचीच निवड का केली? बरं, तू अनेक वाहतुकीच्या ज्या सुविधा आहेत तर त्या अनेक आहेत, म्हणजे कारसुद्धा आहे, कारमध्ये सुद्धा आपण पाहिलं की सेफ्टी असतेच, ऊनसुद्धा लागत नाही, पण रिक्षाचीच का निवड करण्यात आली? कारमध्ये कसं होतं, कार म्हणजे एक मध्यमवर्गांचं एक सुखसोयीचं वाहन आहे, लक्षात ठेवा. रिक्षा कसं एक सर्वसामान्य लोकांच्या मनातलं वाहन आहे, आपण हात करतो. पुण्यामध्ये रिक्षाला फार महत्त्व आहे, वाहतुकीचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे रिक्षा आहे. हात केला, ओ रिक्षावाले काका थांबले की रिक्षा थांबते. या रिक्षातनं तुम्ही रचना बघितलं तर सगळ्यांना हात करता येतं, अपील करता येतं, निवेदन करता येतं, थांबता येतं, गल्ली बोळात जाता येतं, खाऊ गल्लीत घुसता येतं, लोकांच्या मनापर्यंत थेट रिक्षा घेऊन मला जाता येतं, म्हणून रिक्षाचा पर्याय निवडला. भाजपला मतदान करू नका असं तू सर्वांना सांगतेस, आव्हान करतेस, मग कोणाला मत दिलं पाहिजे असं तुला वाटतं? भाजप सोडून ज्यांना मतदान करायचं आहे त्यांना मतदान करा, पण भाजपला मतदान करू नका. आणि माझी विनंती आहे की नोटा पण करू नका, कारण का त्या नोटाचा फायदा भाजपला होणार आहे. भाजपला कोणता फायदा होईल, भाजप जिंकून येईल असं कोणतंही कृत्य वागणूक नागरिकांनी करू नये, नाहीतर पुढच्या काळात आपल्याला मरण्याशिवाय गत्यंतर नाही. आपल्याला जगायचं असेल तर भाजपला मतदान करू नका, माझी आपल्याला हात धरून विनंती आहे. तू आता जागोजागी जातेस लोकांशी, आता मी मगाशी पाहिले की तू भेटतेस, बोलतेस की भाजपला मतदान करू नका वगैरे, तर त्यावेळेस तुला लोकांचा कसा प्रतिसाद जाणवतो?
लक्षात घ्या, लोकही वैतागलेत. एकतर नोकऱ्या नाही, नोटबंदी झाल्यानंतर व्यापार संपलेत, विद्यार्थ्यांचं शिक्षणाचा तर बोजवारा उडलेला आहे. म्हणजे कुठेच आपण सुखी नाही आहोत. आणि 60 वर्षाचाच रटाळ की त्यांनी काय केलं, त्यांनी नाही केलं म्हणून तुम्हाला दिलं होतं, तुम्ही तर त्याच्यापेक्षा घाण केलेली आहे. त्याच्यामुळं लोकांचं मत आहे की आम्हीही कंटाळलेलो आहेत आणि ते मतातनं दाखवतात. फक्त आता EVMनी पारदर्शकता झाली पाहिजे, EVMनी कमळ्यांनी मत चोरलं नाही पाहिजे, तरच आम्ही लोकशाही आपली जिवंत राहू शकेल आणि आम्ही दिलेल्या मताचा उमेदवार निवडून येईल ही लोकांना नक्कीच अपेक्षा आहे आणि लोकांना भाजप नकोय. आपण पाहिले की मनसे नेहमीच आंदोलन असेल किंवा काही मनसेची कोणतीही बातमी असेल तर ती नेहमी वेगळ्या स्टाईलने असते. प्रचारसुद्धा हा मनसेने वेगळ्या स्टाईलनेच केलेला आहे. आता आपल्यासोबत होत्या मनसे महिला शहर अध्यक्ष रुपाली पाटील. यांनी हा हटके रिक्षाने प्रचार केला आहे आणि त्यांनी भाजपला मतं न देण्याचं आवाहनसुद्धा केलं आहे. कॅमेरामन विवेक भालेरावसह मी शनाया दिनमान न्यूज पुणे.